या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं से या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्रो आजच्या तासाला आपल्याला बदलत्या प्रमाणाचा नियम लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन हा आपल्याला पाहायचा आहे तर यापूर्वीच्या तासाला आपण उत्पादन फलन पाहितलेलं आहे उत्पादन फलन कशाने म्हटलेलं आहे की उत्पादन फलन म्हणजे उत्पादनाचे घटक आणि त्यांनी निर्माण केलेले उत्पादन यातील संबंध किंवा याचे प्रमाण म्हणजे उत्पादनाचे घटक भागिले उत्पादन याला आपण उत्पादन फलन असं म्हटलेलं आहे आणि अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची प्रक्रिया कशी चालते त्याचं मोजमाप करण्यासाठी उत्पादन फलन महत्वाचं कार्य करत असते किंवा त्यामुळे आपल्याला उत्पादनातली प्रक्रिया मोजमाप करता येते म्हणून आपल्याला उत्पादन फलन हा भाग खूप महत्वाचा आहे आपण पाहिलं की उत्पादन फलनामध्ये काही ग्रहिते घेतलेले की या ठिकाणी तंत्रज्ञान स्थिर ठेवलेलं आहे उपलब्ध आहे त्याच परिस्थितीमध्ये सर्वोच्च तंत्रज्ञान वापरून उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत नाही हे एक आहे आणि दुसरं आपण पाहितलेलं आहे की या ठिकाणी त्याचबरोबर उत्पादन फलनाचं आपण काही वैशिष्ट्य देखील पाहितली होती तर आजच्या तसाल आपल्याला बदलत्या प्रमाणाचा नियम या ठिकाणी पाहायचा आहे की उत्पादनाचे उत्पादन फलाचे आपण दोन प्रकार यापूर्वी पाहिलेले आहेत एक स्थिर उत्पादन फल ज्याला आपण परिमाण प्रत्यय असे म्हणतो आणि त्यानंतर बदलते प्र प्रमाणाचं बदलते प्रमाण नियम हा एक ते त्याचा प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो की उत्पादनाच्या घटकामध्ये वेगवेगळा असा बदल केला असताना येणार उत्पादनावर होणारा परिणाम आणि विशिष्ट स्थितीमध्ये बदल करून उत्पादनाच्या घटकामध्ये विशिष्ट प्रकारचा बदल करूनच काय उत्पादन प्रक्रियेवर बदल होतो अशा प्रकारचे दोन सिद्धांत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये पहिला सिद्धांत आपण या ठिकाणी पाहणार आहोत बदलत्या प्रमाणाचा नियम आपण <coughs> पाहतो की हा नियम कृषी क्षेत्रासाठी सुरुवातीला लागू केला परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की बदलत्या प्रमाणाचा नियम सर्वच क्षेत्रामध्ये लागू होतो काय नियम आहे यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की आपण पाहतो की उत्पादन प्रक्रियेमध्ये सुरुवातीला आपण पाहतो की समजा पाच एकर जमीन आहे आणि उपलब्ध घटकाच्या सहाय्याने जर ही जमीन केली आणि हळूहळू आपण उत्पादनाच्या घटकामध्ये काही घटक स्थिर ठेवून एका घटकामध्ये बदल केला असता तर जमिनीचं उत्पादकता वाढते परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर ती घटते असते तर त्यामुळे शेतीमध्ये सुरुवातीला वाढत्या फलाची अवस्था असते नंतर आपण पाहतो की स्थिर फलाची अवस्था असते आणि त्यानंतर घटतं फल येतात असे तीन फल त्याला बदलते फल असं आपण म्हणतो वाढते फल सुरुवातीला असतं नंतर स्थिर होतं एका विशिष्ट मर्यादेनंतर आणि त्यानंतरही वापर केला त्या जमिनीचा तर आपण पाहतो किंवा बदलत्या प्रमाणाचा वापर केला आणि उत्पादन जर घेतलं तर आपण पाहतो की त्या ठिकाणी घट्ट फल प्राप्त होत असतं तर अशा प्रकारची स्थिती कृषी क्षेत्रामध्ये सुरुवातीला परंपरागत जे अर्थतज्ज्ञ होते त्यांनी अशा प्रकारची स्थिती अर्थव्यवस्थेमध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये निर्माण होते असं म्हटले परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की अशा प्रकारची स्थिती उत्पादनाच्या म्हणजे म्हणजे कृषीक्षेत्र असो उद्योग क्षेत्र असो किंवा व्यक्ती असो सर्वांच्याच बाबतीत असं पाहायला मिळतं जसं की आपण पाहिलेलं उपयोगितेमध्ये एकी उपयोगिता ही सुरुवातीला आपल्याला जास्त मिळते परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर ती घटत घटत जाते तसंच असतं जमिनीचं देखील जमिनीचं सुद्धा किंवा संस्थेचं सुद्धा नवीन यंत्र आणलं सुरुवातीला चांगलं या ठिकाणी त्या यंत्राच्या सहाय्याने आपल्याला व्यापार करता येतो नंतर हळूहळू यंत्राची ज जशी झीज होईल तस तसे यंत्राची आपण पाहतो कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे हळूहळू यंत्रावरील खर्च वाढतो आणि त्यामुळे नफा कमी होतो आणि म्हणून अशा स्थितीमध्ये देखील सुरुवातीला नफ्याची स्थिती असते मदत ना नफा ना तोटा आणि नंतर तोट्याची स्थिती असते अशा प्रकारे तीन अवस्था उद्योग असेल कृषी क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रामध्ये अनुभवास येतो अशा प्रकारे बदलते प्रमाण फल हा नियम आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे की उत्पादन फलामध्ये उत्पादनाचा आपण पाहितले की उत्पादनाचे चार घटक असतात भूमी श्रम भांडवल आणि संयोजक हे चार घटक एकत्रित येऊन उत्पादनाचे घटक होत असतात आणि उत्पादन प्रक्रियेला सुरुवात होते मग या चार घटकांचा वापर करून किती उत्पादन होतं आणि त्यानुसार काय फल मिळतं तर हे यामध्ये अभ्यासल्या जातं की उत्पादन फलामध्ये उत्पादनाचा एक घटक बदलता ठेवून इतर घटक स्थिर मानले असतात पहा आता उत्पादनाचे चार घटक चारपैकी काही घटक स्थिर ठेवले आणि एक घटक जर बदलता ठेवला तर निर्माण होणाऱ्या उत्पादन फलास अल्पकालीन उत्पादन फलन असं म्हणतात जे काही उत्पादन मिळतं त्याला अल्पकालीन उत्पादन फल असं म्हणतात सर्वच उत्पादनाचे घटक बदलते नसतात तर काही घटक स्थिर ठेवले जातात एका घटकामध्ये बदल करून मग उत्पादनावर त्याचा काय परिणाम होतो तर ते परिणाम म्हणजेच अल्पकालीन उत्पादन फल म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम हा अल्पकाळासाठी आहे दीर्घकाळासाठी नाही दीर्घकाळासाठी मग आपण दुसरा सिद्धांत आहे तर बदलत्या प्रमाणाचा नियम हा अल्पकाळावर आधारित आहे तर अल्पकालीन उत्पादन फल त्याला म्हणतात किंवा एक घटक परिवर्तन उत्पादन फल असेही म्हणतात उत्पादन घटकाचे दोन भागात वर्गीकरण केलेले पा उत्पादनाचे घटक दोन भागात असतात एक बदलते घटक आणि एक स्थिर घटक आपण पाहतो की उत्पादन घेत असताना अशा प्रकारचे उत्पादनाचे दोन घटक आपल्याला वापरता येतात एक बदलता घटक आणि दुसरा स्थिर घटक स्थिर घटक कोणते असतात आपण पाहतो की स्थिर घटक म्हणजे ज्यावर उत्पादन प्रक्रिया करत असताना एकदाच खर्च करावा लागतो जसं की आपण पाहतो की शेतीवर पीक घ्यायचं असेल तर एकदा पाच एकर जमीन घेतली की पुन्हा डबल जमीन घ्यायची गरज नसते त्या पाच एकरावर आपण पीक घेऊ शकतो तसंच एखादं यंत्र आणलं तर आपल्याला पुन्हा यंत्र घ्यायची गरज नसते यंत्रावरील एकदाच खर्च होतो त्याला स्थिर खर्च किंवा स्थिर घटक असं म्हटलं म्हणजे एकदाच खर्च होणाऱ्या घटकाला स्थिर घटक असे म्हणतात परत परत त्यावर खर्च करण्याची गरज नसते मग यामध्ये जमीन असते यंत्र असते इमारत असते हे एकदा इमारत एकदा बांधली की परत बांधायची गरज नसते म्हणून याला स्थिर घटक असं म्हणतात आणि बदलते घटक म्हणजे जे रोज उत्पादन प्रक्रिया चालू असताना रोज दैनंदिन त्यावर खर्च करावा लागतो त्याला बदलता घटक असे म्हणतात जसं की आपण पाहतो की यंत्र चालवण्यासाठी रोज इंधन लागतं कच्चा माल लागतो अस्थायी मजूर लागतात तर हे सगळे घटक कशामध्ये येतात बदलत्या घटकामध्ये म्हणजे उत्पादनाचे घटक जे चार आहेत त्यामध्ये हे दोन प्रकार आपल्याला पाहायस मिळतात मग उत्पादन प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी दोन प्र उत्पादनाच्या घटकामध्ये बदल आपल्याला पाहायस मिळतो बदलते घटक आणि स्थिर घटक तर अशा प्रकारे दोन घटकांमध्ये उत्पादनाच्या घटकाचं वर्गीकरण हा सिद्धांत कर पाहत असताना केलेला आहे परीक्षेमध्ये यावर रिकामी जागा येऊ शकते खालीलपैकी बदलता घटक कोणता तर तुमच्या लक्षात पाहिजे बदलते घटक कोणते आहेत इंधन कच्चा माल आणि अस्थायी मजूर किंवा खालीलपैकी स्थिर घटक कोणता तर तुम्हाला माहिती पाहिजे स्थिर घटक म्हणजे ज्यावर एकदाच खर्च करण्याची गरज असते परत परत खर्च करण्याची गरज नसते <coughs> जसे की अल्पकाळामध्ये यंत्र असेल इमारत असेल अवजड साधनसामग्री असेल जमीन असेल तर हे सगळं स्थिर घटकामध्ये येत असतं त्याचबरोबर बदलत्या घटकाचा सिद्धांत हा अल्पकाळासाठी मांडलेला आहे तर अशा प्रकारे ब उत्पादनाचे घटक हे बदलते घटक आणि स्थिर घटक हे ग्रहीत घेतलेले आहे किंवा अशा प्रकारे दोन प्रकारात त्याचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं यापैकी आता यापैकी आ, या घटकांपैकी उत्पादनाचे इतर घटक स्थिर ठेवून केवळ एकाच घटकामध्ये बदल केला तर पहा उत्पादनाचे जे आ, चार घटक आहेत भूमी श्रम भांडवल आणि संयोजक हे चार घटक आहेत या चार घटकापैकी एक घटक म्हणजे बदलता ठेवून इतर घटक स्थिर ठेवले असता उत्पादनात वाढ कोणत्या प्रमाणात होईल याचे स्पष्टीकरण या नियमाच्या सहाय्याने आपल्याला देता येते तर उत्पादनाचे आपण पहा या ठिकाणी पाहितलेलं आहे की उत्पादनामध्ये बदलत्या घटकामध्ये अल्पकाळात बदल केला असता आणि स्थिर घटक कायम स्थिर ठेवले असता पुढील तीन उत्पादन फल या ठिकाणी प्राप्त होतात कोणते तीन उत्पादन फल प्राप्त होतात या ठिकाणी वाढते उत्पादन फल दोन स्थिर उत्पादन फल आणि तिसरं घटते उत्पादन फल अशा प्रकारचे तीन फल प्राप्त होतात पहा उत्पादनाच्या एका घटकात बदल केला असता इतर घटक स्थिर ठेवून उत्पादन प्रक्रिया चालू ठेवली तर तीन उत्पादन फल प्राप्त होतात त्यामध्ये वाढते फल ज्यामध्ये उत्पादन खर्च कमी असतो आणि उत्पन्न जास्त असतं त्याला वाढते फल असं म्हणतात दुसरं स्थिर उत्पादन फल ज्यामध्ये उत्पन्नाबरोबर खर्च असतो त्याला स्थिर उत्पादन फल असे म्हणतात आणि घटते उत्पादन फल म्हणजे जिथं खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असतं त्याला घट्टे उत्पादन फल असे म्हणतात की अशा प्रकारे अल्पकाळात बदलत्या प्रमाणाच्या फलामध्ये तीन फल आपल्याला पाहायला मिळतात वाढते फल स्थिर फल आणि घटते फल वरील प्रमाणे उत्पत्ती फलाचे एकूण तीन नियम अंमलात येत असतात असे परंपरागत अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे परंपरागत म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचे सनातनवादी अर्थशास्त्रामध्ये तीन पिढ्या आहेत पहिल्या पिढीला परंपरागतवादी अर्थतज्ञ म्हणतात ज्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये हे सुरुवातीला पाहिलेलं आहे ज्याला की आपण अडेस्वीच्या काळापासून ते आपण रिकॉर्डोच्या कालावधीपर्यंत यामध्ये जे अर्थतज्ञ होऊन गेलेत त्यांचा का त्यांचा समावेश आपण परंपरागतवादी किंवा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणून घेतो त्यानंतर दुसरा ग दुसरी पिढी अर्थशास्त्राची आहे नव सनातनवादी अर्थतज्ज्ञ मार्शेलपासून ते आपण पाहतो रॉबर्टसन पिवपर्यंत यांचा समावेश होतो आणि त्यानंतर आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या गटामध्ये आपण केन्सपासून या ठिकाणी सुरुवात करतो ते आजपर्यंत त्यामध्ये त्या सर्व अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होतो तर परंपरागतवादी अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे की बदलत्या प्रमाणाच्या फलामध्ये अशा प्रकारचे तीन फल किंवा तीन नियम या ठिकाणी नि पाहाव्यास मिळतात वाढते फल स्थिर फल आणि घटते फल परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते उत्पादनविषयक एकच नियम आहे आणि तो म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम हा नियम सर्वच क्षेत्रात लागू पडतो असं ते म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर कृषी क्षेत्रात हा प्रकर्षाने दिसून येतो असं त्यांचं मत आहे आता बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांताची या ठिकाणी आपल्याला व्याख्या पाहायची आहे बदलत्या प्रमाणाच्या नियमाची व्याख्या पहा <coughs> विशिष्ट परिस्थितीत उत्पादन प्रक्रियेत भाग घेतलेल्या एका घटकाची मात्रा स्थिर ठेवून दुसऱ्या घटकाची राशी सतत वाढवीत गेल्यास सुरुवातीस उत्पादनात होणाऱ्या वाढीचा वेग वाढत जाईल परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादन वाढीचा वेग कमी होत जाईल म्हणून या नियमाला घटत्या उत्पादन फलाचा सिद्धांत असे देखील म्हटले जाते पहा उत्पादनाचे काही घटक स्थिर ठेवून हो? एक घटक बदलता ठेवला असता उत्पादनामध्ये सुरु एका विशिष्ट मर्यादेनंतर घट येते अशा प्रकारचा हा सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो आणि या घटीमुळे सुरुवातीला वाढतं फल असतं सुरुवातीला आपण पाहतलेलं आहे की सुरुवातीला हे वाढत जातं आणि नंतर एका विशिष्ट मर्यादेनंतर मात्र उत्पादन वाढीचा वेग कमी होतो आणि त्यामुळे याला बदलत्या प्रमाणाचा नियम असं म्हटलेलं आहे की प्रमाण सारखं राहत नाही ते बदलतं सुरुवातीला वाढतं मिळतं नंतर मधात स्थिर होतं आणि नंतर घटत शेवटी घट्ट मिळतं तर अशा प्रकारे ब उत्पादनाचं प्रमाण बदलतं म्हणून याला बदलत्या उत्पादनाचा नियम असं देखील म्हणतात की उत्पादनाच्या घटकामध्ये एक घटक बदलता ठेवून दुसरे घटक स्थिर ठेवले असता सुरुवातीला उत्पादन हे वाढतं मिळतं परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर ते घटत घटत जातं म्हणून याला बदलत्या प्रमाणाचा नियम असे म्हणतात तर अशा प्रकारे बदलत्या प्रमाणाच्या नियमाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळते त्याचबरोबर दुसरी एक व्याख्या आहे ते स्टिगलरची व्याख्या आपल्याला पाहाव्यास मिळते की उत्पादनाच्या काही साधनांना स्थिर ठेवून एका साधनात समान वाढ केली जात असेल तर एका मर्यादेनंतर उत्पादनात होणारी वाढ कमी होईल अर्थात सीमांत उत्पन्न कमी होईल असं ते म्हणतात त्यानंतर बेन यांची व्याख्या आहे की उत्पादनाच्या तंत्रात कोणताच बदल झाला नसताना असा एक बिंदू आढळतो की त्या बिंदूनंतर स्थिर घटकाच्या जोडीला असलेल्या बदलत्या घटकाच्या संख्येत वाढ केली तर बदलत्या घटकाच्या प्रत्येक वाढीबरोबर उत्पादन घटत जाते पा उत्पादनाचे घटक काही स्थिर ठेवून बदलत्या घटकाच्या वाढीबरोबर उत्पादन कसं जातं घटत जातं अशा प्रकारे बेनची व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर मेयर्सची देखील व्याख्या आहे की जर एक किंवा अनेक उत्पादनाचे घटक ठेव स्थिर ठेवून एक किंवा अनेक घटकाच्या प्रमाणात वाढ केली तर नेहमीच एकूण उत्पादन बदलत्या घटकाच्या प्रमाणात बदलणार नाही तर अशा प्रकारे ही एक व्याख्या पाहायला मिळते त्यानंतर अशा प्रकारे अनेक व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात की थोडक्यात बदलत्या प्रमाणाचा नियम कशाला म्हणायचं उत्पादना की उत्पादनाच्या घटकापैकी काही घटक स्थिर ठेवून एक घटक बदलता ठेवला असता त्या सुरुवातीला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उत्पादन वाढतं मिळतं परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर ते घटत घटत जातं म्हणून त्याला बदलते प्रमाण फर असं आपण म्हणतो वरील सर्व व्याख्यावरून असे स्पष्ट होते की उत्पादनात जर दोन घटक असतील त्यापैकी एक घटक स्थिर ठेवला आणि दुसऱ्या घटकात सातत्याने बदल केला तर, तर त्याबरोबर जे उत्पादनात वाढ होते ते एका विशिष्ट मर्यादेनंतर कमी कमी होत जाते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तर हा सिद्धांत विशेषतः शेतीला लागू होतो जसं की आपण पाहतो की या ठिकाणी उदाहरण देखील दिलेलं आहे आपण ते या ठिकाणी पाहूया वरील सिद्धांत कृषी उत्पादनाच्या बाबतीत विशेष करून लागू होतो या सिद्धांताचा प्रत्यय स्कॉटलँड येथे सुरुवातीला शेतकऱ्याला आला असे म्हटले जाते आज हा नियम केवळ कृषी क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नाही तर एका विशिष्ट मर्यादेनंतर उद्योगातही हाच अनुभव येतो त्यामुळे या सिद्धांतास घट्ट्या उत्पादनाचा नियम असेही म्हटले जाते आता प्रोफेसर बेन हॅम बेन हॅम यांनी एक उदाहरण देऊन हा सिद्धांत सांगितलेला आपल्याला दिसून येतो की प्रोफेसर बेन हॅम यांच्या उदाहरणात आपण थोडासा बदल करून आपण हा सिद्धांत समजून घेऊ शकतो समजा गव्हाच्या उत्पादनासाठी दोन घटक उत्पादनाचे दोन घटक लागतात असं आपण गृहीत धरलं एक श्रमिक आणि दुसरं जमीन लागते भूमी ज्याला आपण म्हणतो यामध्ये एक घटक स्थिर ठेवला आणि एक घटक बदलता आपण ठेवूया भूमी हा घटक स्थिर ठेवून श्रमिक हा घटक बदलता घेतला तर उत्पादनात काय बदल होतो हे आपल्याला या ठिकाणी उदाहरणाच्या सहाय्याने किंवा टेबलच्या सहाय्याने खालील तक्का क्रमांक तीन पॉईंट एकमध्ये आपल्याला पाहायचं मिळतं पहा यामध्ये लक्षात येईल की काय अवस्था आहे पहा उत्पादनाचे दोनच घटक या ठिकाणी घेतलेले आहेत श्रमिक स गहू घेण्यासाठी शेतामध्ये काय लागतं श्रमिक लागतात आणि जमीन लागते हे दोन उत्पादनाचे घटक आपण घेतले त्यापैकी जमीन हा घटक आपण स्थिर ठेवलेला आहे आणि श्रमिक हा घटक आपण बदलता ठेवला तर उत्पादनावर त्याचा काय परिणाम होतो तर हे आपल्याला या टेबलच्या सहाय्याने आपल्याला पाहावयास मिळतं पहा उत्पादन तीन प्रकारात असतं उत्पादनाच्या संकल्पना आपण यापूर्वीच उत्पन्नाच्या संकल्पना पाहिलेल्या आहेत एकूण उत्पन्न उत्वादना, सरासरी उत्पन्न आणि सीमांत उत्पन्न एकूण उत्पन्न कशाला म्हणायचं की जे एकूण उत्पादनाबरोबर जे मिळतं एकूण उत्पादन गुणिले किंमत त्याला मिळालेली किंमत म्हणजेच एकूण उत्पन्न किंवा इथे उत्पादन हा शब्दप्रयोग आहे म्हणून स्थिर घटक आणि बदलता घटक या ठिकाणी च्या सहाय्याने जे उत्पन्न मिळतं त्याला एकूण उत्पादन असं म्हणतात सरासरी उत्पादन कशाला म्हणायचं आहे की एकूण उत्पादन भागिले श्रम बदलत्या घटकाची संख्या त्यानंतर सीमांत उत्पादन कशाला म्हणायचं आहे की सीमांत उत्पादन म्हणजे एकूण उत्पादनात पडलेली भर दुसरा बदलता घटक वापरल्यामुळे एकूण उत्पादनात पडणारी भर किंवा दुसरा घटक वाढवल्यामुळे एकूण उत्पादनात पडलेली निवळ घट किंवा शेवटचे उत्पन्न शेवटच्या घटकापासून मिळालेले उत्पन्न म्हणजे सीमांत उत्पादन असे आपण त्याला म्हणतो तर अशा प्रकारे तिन्ही उत्पादनाचे अर्थ आपण समजून घेतल्याच्या नंतर हा टेबल आपल्यासमोर आहे पहा टेबलमध्ये या ठिकाणी सुरुवातीला स्थिर घटक हा पाच एकर जमीन आपण गृहीत धरूया या पाच एकर जमिनीवर एक श्रमिक जर राबला तर त्या श्रमिकापासून त्याचं प्रमाण श्रम आणि भूमीचं या तांत्रिक गुणक या ठिकाणी आपल्याला पाहायचं होतं एक पॉईंट पाच आहे हा तिसऱ्या क्रमांकाचा कॉलम आहे तांत्रिक गुणक जो की या ठिकाणी स्थिर असलेला म्हणजे तांत्रिक गुणक याला आपण म्हणू शकतो की स बदलत्या घटकाचं आणि भूमीचं स्थिर घटकाचं प्रमाण हे दर्शवित असतो त्यानंतर चौथ्या कॉलममध्ये गव्हाचे एकूण उत्पादन दर्शविले आहे पाचव्या कालोममध्ये गव्हाचे सरासरी उत्पादन क्विंटलमध्ये दर्शविलेले आहे तर सहावा शेवटचा कॉलम हा गव्हाचं सीमांत उत्पादन दर्शवणारा आहे जे की क्विंटलमध्ये उत्पादन दिलेलं आहे पहा पाच एकर जमिनीमध्ये बदलता घटक आपण पहिला श्रमिक घेतला आहे पण एक श्रमिक घेतला आणि पाच एकर भूमीमध्ये जर त्यानं कार्य केलं तर चार क्विंटल गव्हाचं उत्पादन त्याच्या साहाय्याने होतं म्हणून सरासरी आणि सीमांत उत्पादन चार दुसरा घटक आता वापरला आपण पद स्थिर घटक हा स्थिरच ठेवला पाच एकर जमीन आपण स्थिर ठेवली आणि बदलत्या घटकात वाढ केली दुसरा म्हणजे एका आणखी एक, एक वाढवला तर दोन संख्या झाली तर त्यामुळे आपण पाहतो की उत्पादन हे दहा क्विंटलने वाढ दहा क्विंटलपर्यंत जातं म्हणजे वाढ निवळ वाढ याच्यामध्ये किती होते सहा क्विंटलची होते निव्वळ वाढ पहा उत्पादनाचा दुसरा घटक उपयोगात आणल्यामुळे एकूण उत्पादनात जो फरक पडतो तो फरक म्हणजे सीमांत उत्पादन किती फरक पडला सुरुवातीला पहिल्या घटकामुळे सीमांत उत्पादन चार होतं तर दुसरा घटक आल्यामुळे सहा झालेला आहे आता सरासरी उत्पादन पहा म्हणजे सरासरी उत्पादन म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकूण उत्पादन आणि श्रमिकांची संख्या याचा जर भाग जर दिला तर आपल्याला लक्षात येतं या ठिकाणी पहा सरासरी सरासरी उत्पादन हे पाच असलेलं आपल्याला दिसून येतं समजा पाच एकर जमिनीवर आता शेतकऱ्याला वाटतं की पीक जास्त आलं पाहिजे म्हणून आणखी एक श्रमिक त्यांनी वाढवला समजा तिसरा श्रम घे गे, श्रमिक घेतला तर पाच एकर जमिनीवर काम करण्यासाठी तर त्यापासून उत्पादनात वाढ होईल किती ती दहावरून अठरा होईल त्यामुळे सीमांत उत्पादन कितीने वाढले इथं आठने वाढले दहा आणि अठरातील फरक सीमांत उत्पादनाचा आठ आहे तर सरासरी उत्पादन या ठिकाणी सहा आहे म्हणजे अठरा भागिले तीन साहित्यिक अठरा अशा प्रकारे आपल्याला सरासरी उत्पादन काढता येतं म्हणजे इथपर्यंत पहा म्हणजे श्रमिकाच्या तिसरा घटक वापरेपर्यंत आपल्याला मोठ्याफार प्रमाणात एकूण उत्पादनात वाढ झालेली दिसून येते सरासरी उत्पादनात वाढ झालेली दिसून येते आणि सीमांत उत्पादनातही मोठ्याफार प्रमाणात वाढ झालेली दिसून येते ह्या पहिल्या टप्प्यात याला वाढतं फल म्हणायचं आहे क्रमांक तीनपर्यंत काय आहे वाढतं फल आहे पहा क्रमांक तीनमध्ये याची वैशिष्ट्य आपल्याला पहिली अवस्था म्हणता येते क्रमांक तीनपर्यंत श्रमिकांची संख्या एक ते तीनपर्यंत पहिली अवस्था ही कशी आहे की पहिल्या अवस्थेमध्ये सरासरी उत्पन्नापेक्षा सीमांत उत्पन्नातील वाढीचा वेग हा जास्त असतो पहा सरासरीमध्ये एक एकने वाढ होत आहे चारवरून पाच पाचवरून सहा तर सीमांत उत्पादन पहा वाढीचं चा, चारवरून सहा झालं दोनने वाढ सहावरून आठ झालं दोनने वाढलं म्हणजे पहिल्या अवस्थेत पहिल्या अवस्था पहिली अवस्था कोणती आहे एक ते तीन क्रमांकापर्यंतची जिथे एकूण उत्पादनातील वाढ ही जास्त असते सरासरी उत्पादनाच्या वाढीपेक्षा सीमांत उत्पादनातील वाढ ही जास्त असते म्हणून इथे वाढते फल असते वाढते फल म्हणजे उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न जास्त म्हणून याला वाढते फल असे म्हणतात फायद्याची स्थिती असं म्हटलेलं आहे मात्र आता चौथ्या क्रमांकापासून ना नफा ना तोट्याची तो स्थिती होते पहा चौथा जर श्रमिक आणला पाच एकर जमिनीवर काम करण्यासाठी तर त्यामुळे एकूण उत्पादन अठरावरून चोवीस होतं तर यातील फरक किती सीमांत उत्पादन किती सहा आहे म्हणजे आठवरून सहा सीमांत उत्पादन म्हणजे शेवटचा चौथा क्रमांकाचा स स, स, स श्रमिक वापरल्यामुळे सीमांत उत्पादन सहा होतं म्हणजे उत्पादनात घट या ठिकाणी सीमांत उत्पादनात घट झालेली दोन ने परंतु सरासरी उत्पादन या ठिकाणी स्थिर दाखवलेलं आहे चोवीस भागिले चार जर केलं तर साईच्यो चोवीस सहा या ठिकाणी सरासरी उत्पन्न प्राप्त झाले म्हणजे सरासरी चौथा जर बदलता घटक वापरला तर सरासरी उत्पन्न या ठिकाणी स्थिर होतं म्हणजे सरासरी उत्पन्नावरून आपल्याला या ठिकाणी आर्थिक स्थितीची जाणीव होते की ना नफा ना तोटा म्हणजे तोट म्हणजे उत्पन्नाबरोबर खर्च असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल कारण सरासरी उत्पन्नावरून आपल्याला साधारणपणे बाजाराची स्थिती किंवा किंमत या ठिकाणी प्राप्त होत असते आणि आपण पाहतो सीमांत उत्पन्न या ठिकाणी चौथ्या क्रमांकाला घटलेला आणि सरासरी उत्पन्न स्थिर झाले ते याला दुसरी अवस्था असं आपण म्हणतो स्थिरफलाची अवस्था असे म्हणतो पहा चौथ्या क्रमांकाला स्थिरफल ज्यामध्ये उत्पन्नबरोबर खर्च असतो पहा सरासरी उत्पादन स्थिर झालेलं पहिलं सुरुवातीला सहा होतं तिसऱ्या घटकामुळे आणि चौथा घटक वापरल्यामुळे सहा झाला आणि सीमांत उत्पन्न दोनने घटलं म्हणजे स्थिर सध्या म्हणजे उत्पन्नात वाढ झालेली जा, आहे परंतु ती वाढ घटीची झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल स्थिर झालेलं आहे त्यामुळे ही दुसरी अवस्था बदलत्या प्रमाणाच्या नियमाची जिथे की फल असं आपण म्हणतो स्थिरफलामध्ये आणि खर्च हा बरोबर असतो म्हणून त्याला स्थिरफल म्हटलं जातं त्याही नंतर जर बदलत्या घटकाचा वापर केला शेतकऱ्याला वाटलं नाही आणखी श्रमिक आपण वापरूया जेणेकरून शेतात उत्पादन चांगलं येईल मग पाच एकरच्या जमिनीवर पुन्हा पाचवा श्रमिक जर त्यांनी वाढवला हो तर उत्पादन चोवीसवरून एकोणतीस होतं उत्पादनात वाढ होते परंतु ही वाढ घटीची असते पहा कितीने घटली पहा चौथ्या याच्यामुळे सहाची होती सीमांत उत्पादन आता ते पाच झालेले पुन्हा म्हणजे सीमांत उत्पादन घटलेलं आहे म्हणजे एकूण उत्पादन जरी वाढ होत असेल तर त्या वाढीतील वेग हा घटीचा आहे असं आपल्याला म्हणता येईल की हळूहळू आता एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पन्नात आता घट व्हायला लागलेली आहे म्हणजे क्रमांक पाचपासून आपल्याला तिसरी अवस्था पाहायला मिळते म्हणजे घट्ट्या फलाची अवस्था पाहायला मिळते घट्ट्या फलामध्ये उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होतं का वाढतो <coughs> कारण आपण पाहतो हो की फल जिथं सुरू होतं तिथं स्थिर घटकाचं प्रमाण कमी होतं आणि बदलत्या घटकाचं प्रमाण वाढतं आणि जिथून प्रमाण वाढतं तेव्हा खर्च वाढतो बदलता घटक स्थिर घटकापेक्षा जास्त झाला तर खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होतं आणि म्हणून तिथून पुढे घटतं फल किंवा तुटीचे फल किंवा तोटेची अवस्था निर्माण होते म्हणून एखाद्या उद्योगसंस्थेमध्ये बदलत्या घटकाचं किती वापर करायचा याचं मार्गदर्शन करण्याचं कार्य हा बदलत्या प्रमाणाचा नियम करत असतो म्हणजे अतिरिक्त कर्मचारी जर एखाद्या उद्योगसंस्थेमध्ये किंवा शेतीमध्ये घेतले तर ती शेती एका विशिष्ट मर्यादेनंतर तोट्यात कशी जाते हे सांगेल म्हणजे श्रमिकांचा पर्याप्त वापर कसा करायचा हे आपल्याला बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतावरून कळून येते की बदलत्या घटकाच्या पाचच्या नंतर आपण पाहतो की फल म्हणजे तिसरी अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते पहा शेतकऱ्याला वाटलं की पाच एकर जमिनीवर आणखी मजूर आपण वाढूया जेणेकरून उत्पादन आपल्याला वाढीचं मिळत त्यांना असं वाटलं तर सहावा श्रमिक आणला तर त्यामुळे उत्पादन एकूण उत्पादन एकोणतीसवरून एकतीस होईल परंतु आपण पाहतो की ही वाढ सीमांत उत्पादनावरून लक्षात येते की केवळ दोनची आहे पहिलं म्हणजे सहाव्या घटकाला सीमांत उत्पादन पाच होतं तर सातव्या घटकाला सीमांत उत्पादन दोन झालेलं आहे म्हणजे तीनने घट झालेली आहे म्हणजे सहावा घटक या ठिकाणी वापरल्यामुळे त्याच्यापासून केवळ वा, एकूण उत्पादनात दोनने फरक पडलेला आहे तर म्हणजे पाचव्या घटकापासून पाचने पास पाचने आपण पाहतोच फरक पडला होता म्हणजे वाढ झाली होती तर आता इथे दोननेच वाढ झालेली आहे सातवा वापरला तर आपण पाहतो एकूण उत्पादन स्थिर झालेलं एक एक आहे एकतीस एकतीस एवढं झालेलं आहे म्हणजे एकूण उत्पादनात बदलता घटक सातवा जर आणला तर एकूण उत्पादन या ठिकाणी स्थिर झालेलं आपल्याला दिसून येतं सातव्या ठिकाणी एकतीस एकतीस जिथे की, एक की सरासरी उत्पादन हे चार पॉईंट चार आहे आणि सीमांत उत्पादन शून्य आहे म्हणजे सातव्या घटकाचा वापर केल्यामुळे एकूण उत्पादनात भर पडलेली नाही इथपर्यंत आपण पाहतो क्रमांक चार ते सात पर्यंत स्थिर उत्पादन फल असलेलं आपल्याला दिसून येतं क्रमांक एक ते तीन वाढदे फल क्रमांक चार ते सात पर्यंत स्थिर फल जिथे सीमांत उत्पादन शून्य होतं तिथे उत्पन्न बरोबर खर्च असतो म्हणजे स्थिर फल ज्याला आपण म्हणतो एक ते चारपर्यंत काय आहे सीमांत उत्पादन जास्त असतं म्हणजे नफा जास्त खर्च कमी उत्पन्न जास्त उत्पादन खर्च कमी त्यामुळे वाढते फल असतं आणि क्रमांक चारपासून ते सातपर्यंत हे स्थिर फल असतं कारण उत्पादनात तो घट यायला लागलेली असते आणि शून्यपर्यंत ते ना नफा ना तोट्यावर जातं म्हणजे उत्पन्नबरोबर खर्च जातं आणि त्याही नंतर समजा शेतीमध्ये एकरामध्ये पुन्हा बदलत्या घटकाचा वापर झाला आठवा घटक आणला तर मात्र आता आठव्या घटकाचा घटक आणल्यामुळे आपण पाहतो की एकूण उत्पादनातही घट एक होते एकूण उत्पादन आठ एकतीसवरून अठ्ठावीस होतं सरासरी उत्पादन तीन पॉईंट पाच होतं तर सीमांत उत्पादन मायनस तीन होतं म्हणजे आठवा उत् बदलता घटक वापरला तर उत या ठिकाणी तोट्याची स्थिती निर्माण होते मायनस होणे म्हणजे खर्च जास्त होणे अलग लक्षात त्या घटकापासून एकूण उत्पादनात कुठलीही भर होत नाही म्हणजे तो घटक नाही वापरला तरी चालतो अलग अलग लक्षात त्याच्यापासून कुठलाही फायदा होत नाही हे बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत सांगतो म्हणजे आठपासूनची अवस्था कशी आहे घट्ट्या फलाची अवस्था आपल्याला दिसून येते बदलत्या श्रमिकांची संख्या जी आठ नऊ आहे इथून आठपासून घट्ट्या फलाची अवस्था निर्माण होते घट्ट्या फलामध्ये उत्पादन खर्च जास्त असतो आणि उत्पादन कमी असतं म्हणजे आपण पाहतो की उत्पादन घटकावर खर्च जास्त असतं आणि आउटपुट त्यांचं कमी असतं आणि म्हणून तोट्याची अवस्था असते आणि तरीही नव्वा घटक जर आणला बदलतात तर त्यापासून अठ्ठावीसवरून पुन्हा चोवीस म्हणजे एकूण उत्पादन घटतं सरासरी उत्पादन दोन पॉईंट सहा आणि सीमांत उत्पादन तर मायनस चार होतं तर अशा प्रकारे एका आपण पाहतो की कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतात मर्यादेच्या पुढे आपण पाहतो की किती अपेक्षा करून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते जसं की पाच एकर जमिनीत किती उत्पादन यावं याला मर्यादा आहे नाही उत्पादन वाढतं म्हणून किती खर्च केला तर उत्पादन एका विशिष्ट मर्यादेनंतर वाढत नाही उलट खर्च वाढतून उत्पादन कमी होतं आणि त्यामुळे ती तोट्याची अवस्था जाते शेतीमध्ये असंच पाहायला मिळतं की शेतकरी जास्त पीक घेण्याच्या हवेसापोटी पोटी खर्च जास्त करतो परंतु शेतीच्या उत्पादनाला मर्यादा असतात तंत्रज्ञान स्थिर या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्या मर्यादेमुळे उत्पादनात वाढ होत नाही आणि म्हणून शेवटी आपण पाहतो की घट्टफल येतं आणि घट्ट्या फलामध्ये उत्पादन खर्च जास्त असतो आणि उत्पन्न कमी असतं आणि म्हणून घट्टफल म्हणजे एखादी उत्पादनाची प्रक्रिया के सुरू केली आणि बदलता घटक सातत्याने बदल ठेवला तर त्याचा परिणाम उत्पादन प्रक्रियेवर काय होतो तर हे परिणाम दर्शवणारा हा टेबल आपल्याला बदलत्या उत्पादन घटकाचा पाहाव्यास मिळतो ज्यामध्ये एक ते चार घटकापर्यंतची वाढतं फल असतं एक ते तीन घटकापर्यंत वाढत्या फलाची अवस्था असते चार ते सात घटकापर्यंत हे स्थिर फल असतं आणि आठव्या घटकापासून हे फल सुरू होतं तर अशा प्रकारे तीन फल हे बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात म्हणून एखादं म्हणजे शेतकऱ्यांना नफा मिळवायचा असेल तर त्याने पाच एकर जमिनीवर केवळ तीनच श्रमिकांची संख्या वापरली तर त्याला ती जमीन फायद्याची ठरते नंतर त्याला उत् अतिउत्पादनाची हव्यास झाला तर मात्र एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादन कमी खर्च जास्तची स्थिती निर्माण होते अशा प्रकारे एक मार्गदर्शक स्वरूपात बदलत्या प्रमाणाचा नियम हा कृषीमध्ये आणि इतरही क्षेत्रात पाहावायचा आपल्याला मिळतो तर अशा प्रकारे हे तीन अवस्था आपल्याला या ठिकाणी मिळतात या ठिकाणी एकूण उत्पादन सरासरी उत्पादन सीमांत उत्पादन दर्शविलेले आहे आकृतीच्या सहाय्याने टेबलचं विश्लेषण देखील आपल्याला या ठिकाणी करता येतं ही आकृती तुमच्यासमोर आहे पहा आकृती तीन वक्र आहेत एकूण उत्पादन वक्र सरासरी उत्पादन वक्र आणि सीमांत उत्पादन वक्र पहा पहिला तो एकूण उत्पादन वक्र हा पहिल्या अवस्थेमध्ये तिन्ही वक्र वाढत्या स्थितीमध्ये असतात आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण पाहतो की सीमांत उत्पादन घटतं आणि सरासरी उत्पादन घटतं आणि एकूण उत्पादनही एकूण उत्पादन मात्र वाढीचं असतं परंतु ती होणारी वाढ ही घटीची असते असं आपल्याला दिसून येते तिसरी अवस्था एम टूच्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते की जिथे सरास सीमांत उत्पादन या ठिकाणी शून्य होतं आणि पुढे मायनस देखील व्हायला लागतं आणि एकूण उत्पादन देखील घटायला लागतं आणि सरासरी उत्पादन देखील घटायला लागतं अशा प्रकारे कुठल्याही क्षेत्रामध्ये ई एम वनपर्यंतची स्थिती ही नफा देणारी असते एम पर्यंतची स्थिती ही नानफा ना दे ना तोटा देणारी असते एम टूच्या नंतर मात्र स्थितीमध्ये तोटा असतो किंवा तोटा निर्माण कर घटतं फल त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं तोट्याची अवस्था असते अशा प्रकारे तीन अवस्था ई एम वनपर्यंत अ ते एम वनपर्यंत पहिली अवस्था एम वन ते एम पर्यंत दुसरी अवस्था आणि एम टूच्या नंतर एक्सपर्यंतची तिसरी अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पहिल्या अवस्थेत तिन्ही वक्र म्हणजे एकूण उत्पादन वक्र सरासरी उत्पादन वक्र आणि सीमांत उत्पादन वक्र हे वाढते असतात परंतु दुसऱ्या अवस्थेमध्ये एकूण उत्पादन वक्र जरी वाढणारा असला तरी सरासरी उत्पादन वक्र आणि सीमांत उत्पादन वक्र हे घटते असलेले आपल्याला दिसून येतात दुसऱ्या अवस्थेमध्ये सरासरी उत्पादनापेक्षा सीमांत उत्पादनातील घटीचा वेग हा जास्त असतो म्हणून तो खालच्या दिशेला सरासरी वक्राच्या खालच्या दिशेला असतो तिसऱ्या अवस्थेमध्ये सीमांत उत्पादन शून्य होतं म्हणून ओएक् साक्षाला छेदून सीमांत उत्पादनाचा वक्र खालच्या दिशेने जातो हो म्हणजे तो घट्ट खाली मायनस होतो सरासरी उत्पादनाचा वक्र आपल्याला घटीचा दिसतो आणि जेव्हा सीमांत उत्पन्न शून्य असतं तेव्हा एकूण उत्पन्न हे सर्वोच्च असतं आणि त्यानंतरच्या अवस्थेत तिथून पुढे एकूण उत्पादनात घटीचा वक्र दिसतो आपल्याला पहा पुढे बाक आलेला दिसून येतो म्हणजे जेव्हा सीमांत उत्पन्नाचा वक्र ऋण असतो किंवा घटीचा असतो किंवा मायनस असतो तेव्हा एकूण उत्पादनात देखील घट झालेले ऐकून उत्पादनाचा वक्र आपल्याला खालच्या भागाला आलेला दिसून येत होतं अशा प्रकारे आकृतीचं विश्लेषण देखील आपल्याला या ठिकाणी करता येतं व एक अक्षावर उत्पादनाचे घटक घेतलेले आहेत व वाय अक्षावर उत्पादन घेऊन पहिली अवस्था दुसरी अवस्था आणि तिसरी अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अशा प्रकारे बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत आपल्याला तीन टप्प्यात पाहायला मिळतो पहिल्या अवस्थेत हे वाढतं फल असतं दुसऱ्या अवस्थेत स्थिर फल असतं आतर तर तिसऱ्या अवस्थेत हे घटते फल असतं म्हणून याला घटत्या प्रमाणाचा नियमही असं म्हटलं जातं आणि बदलत्या प्रमाणाचा नियमच व्याख्यात तशी आहे की उत्पादनाचे काही घटक ठेवून एक घटक बदलता ठेवला असता सुरुवातीला उत्पादनही वाढतं मिळतं परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर ते घटत घटत जातं अशा वेळेस तीन फल त्या ठिकाणी दिसून येतात सुरुवातीला वाढतं फल दुसऱ्या वेळेस स्थिर फल आणि तिसऱ्यांदा फल अशा प्रकारच्या तीन अवस्था असलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर अशा प्रकारे आकृतीचं विश्लेषण या ठिकाणी आपल्याला पायासमतं ह्या तीन अवस्था या ठिकाणी दिलेल्या आहेत पहिली अवस्था दुसरी अवस्था आणि तिसरी अवस्था तर अशा प्रकारे हा बदलत्या प्रमाणाचा नियम असलेला दिसून येतो तर हा नियम काही ग्रहितांवर आधारित आहे त्यामध्ये पहिलं ग्रहित की उत्पादन तंत्रात कोणताच बदल होत नाही बदल जर केला तर उत्पादन हे वाढते फलाचं मिळतं म्हणून उत्पादन तंत्र हे स्थिर ग्रहित घेतलेलं आहे त्याचबरोबर एक किंवा अनेक घटक हे स्थिर ठेवलेले आहेत आपण पाहिलं आहे की उत्पादनाच्या चार घटकापैकी श्रम हाच घटक आपण बदलता ठेवलेला आहे दुसरा भूमी घेतलेला आहे तर भूमी हा स्थिर ठेवलेला आहे म्हणजे एक किंवा अनेक घटक हे स्थिर ठेवले जातात हे एक आहे त्यानंतर सर्व बदलते घटक हे एकजीनशी असतात पहिल्या श्रमिकापासून जेवढं काम होतं तेवढंच सातव्या आठव्यापासूनही काम होत असतं म्हणजे ते एकजीनशी असतात त्यांचे सारखे श्रम करण्याची शक्ती असते म्हणून सर्वच बदलते घटक हे एकजींशी असतात हे गृहित घेतलेलं आहे त्यानंतर हा सिद्धांत अल्पकाळासाठी मांडलेला आहे अल्पकाळासाठी दीर्घकाळासाठी नाही त्यानंतर उत्पादनाचे मापन करता येते असं गृहीत घेतलेलं आहे की उत्पादनाचा घटक वापर केला असताना विशिष्ट प्रमाणात वापर केला तर त्यापासून किती उत्पादन मिळतं याचं मोजमाप करता येतं हे गृहित घेतलेलं आहे त्यानंतर पूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये हा प्रकार कार्यान्वित असतो हेही गृहित घेतलेलं आहे कारण आपण पाहतो की पूर्ण स्पर्धेनुसार वस्तूच्या किमती आणि मागणी पुरवठा असतो आणि त्यानुसार आ, या ठिकाणी उत्पादन खर्च आणि उत्पन्न ही अवस्था त्या ठिकाणी असते तर म्हणून पूर्ण स्पर्धा हा मार्केट बाजारपेठेचा प्रकार गृहीत घेतलेला आहे आणि त्यानंतर शेवटचं ग्रहित उत्पादनाचे घटक पूर्णपणे विभाजन योग्य असतात हे ग्रहित घेतले आहे तर अशा प्रकारचे ग्रहिते घेऊन हा सिद्धांत मांडलेला आहे हा सिद्धांत म्हणूनच याला बदलते उत्पादन फल म्हणतात बदलते म्हणजे यामध्ये आपण पाहतो की सुरुवातीला वाढतं फल असतं नंतर स्थिर फल असतं आणि नंतर घट्ट फल अशा प्रकारचे तीन फळ म्हणजे बदलते फल असे दिसून येतात ही गृहीत परिस्थिती लक्षात घेतली तर अशा प्रकारे हा बदलत्या प्रमाणाचा नियम जमिनीस लागू होतो त्याचबरोबर उत्पादनाच्या इतरही क्षेत्रामध्ये लागू पडलेला आपल्याला दिसून येतो तर त्या या सिद्धांतावर काही प्रमाणात टीकाही या ठिकाणी केल्या जाते की हा सिद्धांत नवीन जमिनीस लागू पडत नाही कारण आपण पाहतो नवीन जमीन जर लागू लागवडीखाली आणली तर तिच्यामध्ये वाढते फल मिळतं काही वर्षे कारण जमिनीचा पोत वगैरे चांगला असतो म्हणून ही एक टीका केली जाते त्यानंतर अधिक भांडवलाने घटते फल टाळता येते असे टीकाकार म्हणतात परंतु आपण पाहतो की ते तंत्रज्ञान स्थिर ठेवलेलं आहे त्यामुळे इतर घटकही स्थिर ठेवलेले आहेत त्यामुळे भांडवलाचा वापर या ठिकाणी का वाढवता येत नाही किंवा अशा प्रकारची एक टीका केली आहे त्यानंतर तंत्रात सुधारणा करूनही वाढतं उत्पादनफल टिकवता येतं असे टीकाकार म्हणतात ह्या जरी टीका होत असल्या तरी आपण पाहतो की साधारणपणे मग जमीन असो यंत्र असो की मानव मानवसुद्धा असो तर मानवालासुद्धा अशा प्रकारच्या तीन अवस्था लक्षात येतात जसं की तुम्ही समजा क्लासला सकाळी सकाळी आले आणि पहिल्या पिरियडला तुमची फुल एनर्जी असते आणि म्हणून पहिल्या पिरियडला तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं तर सगळं सरांनी शिकवलेलं लक्षात येतं हळूहळू काय होतं हे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं हळूहळू काय होतं पठार अवस्था येते आणि आपल्याला शिकवलेलं थोडं थोडं कळतं आणि त्याही नंतर जर सरांनी पिरियड घेतलेच तर आपल्याला नंतर नंतर काय सर शिकवायलेत हे लक्षात येत नाही म्हणजे मानवालासुद्धा मर्यादा असतात सुरुवातीला माणसाची एनर्जी टिकून नसते म्हणून आपल्याला शिकवलेलं सगळं कळतं हळूहळू भूक लागते आणि हळूहळू आपल्याला शिकवलेलं नंतर कळत नाही म्हणजे पठरावस्था येते आणि नंतर तर सगळं डोक्यावरून जातं तर जसं हे मानवाला अनुभव येतो तसंच आपण पाहतो की यंत्र देखील असतं सुरुवातीला नवीन यंत्र असतं म्हणून उत्पादन चांगलं येतं नफ्यात येतं म्हणून वाढतं फलार्थ हळूहळू त्याच्यावरचं खर्च त्याची घसाई होते आणि यंत्र जुनं जस जसं होईल तसतसं आपण पाहतो की ना नफा ना तोट्याचं येतं आणि नंतर तोट्याची स्थिती येते यंत्र खूपच जुनं झालं तर जुन त्याच्यावरील खर्च जास्त होतं आणि त्यापासून मिळणारा फायदा कमी होतो तर अशा प्रकारची स्थिती सर्वच क्षेत्रामध्ये पाहावयास मिळते हेच बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतावरून आपल्याला पाहावयास मिळतं तर या ठिकाणी थांबूया या तासाला आपण उपलब्ध झाला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद